राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहणार, अन्यथा नवनीत राणांचा जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार, असं म्हणत शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळांनी भाजपला धमकी दिली आहे. जी काय गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक लिस्ट आली, त्यामध्ये कुठेही आपलं नाव नाही आहे, म्हणून मी पुन्हा एकदा संयमाने त्यांच्याकडे जाऊन बसलो, त्यांना आठवण करून दिली नाही आपल्याला हे करायचं आहे. आता करायचं म्हटल्यानंतर आपण काहीतरी संयम ठेवला पाहिजे, म्हणून आता नाही म्हटलं तरी 8 ते 10 दिवस झाले मी संयम ठेवलेला आहे, अजूनही 15 दिवस वाट पाहणार नाही, तर क्युरेटिव्ह जे काही ॲप्लिकेशन असतं सुप्रीम कोर्टामध्ये ते आम्ही करणार आहोत. नाही आहे, न्यायालय यंत्रणा अर्धी अधिक ढिसाळ झालेली आहे. जरूर अडसुळांनी वरच्या न्यायालयात गेलो पाहिजे, आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत राहू. आणि प्रहार या बाबतीत काय बोलणार आहे, आम्ही तर पुऱ्या महाराष्ट्रावर दावा ठोकतोय. अडसुळांनी अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं, मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केली, पण आज तुम्हाला माहीत आहे की आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणाच्या पूर्ण इलेक्शनमध्ये विरोधात काम केलं, आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे, त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे, पण असं खोटं राजकारण करून खोटं वक्तव्य करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहाजींना ब्लॅकमेल करत आहेत.